नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रेम हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्याही आयुष्यात प्रेम असावं, पण काही जणांचे स्वभाव मुळातच प्रेमळ असतात किंवा काहींना त्यांच्या राशी प्रेमळ बनवतात, तर ज्या राशींचे नवरे प्रेमळ असतात यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे कुंभ रास. या राशींचे व्यक्ती काळजीवाहू असतात. रोमॅन्सच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. या राशींच्या व्यक्तींना प्रेम करणं आणि जोडीदारासोबत ते व्यक्त करणं हे छान जमतं. नंतर जी रास आहे ती वृषभ रास आहे. ज्योतिषशास्त्रात प्रेम आणि सौंदर्याचा देव मानला जाणारा शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहे. हे देखील या राशीचे पुरुष रोमॅन्टिक असण्याचं कारण आहे. ते कधी अधूनमधून जोडीदाराला भेटवस्तू देऊन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ते कधीही आपल्या जोडीदारांची फसवणूक करत नसतात. तसेच या राशीच्या पुरुषामध्ये राग खूप तीव्र असतो. या कारणामुळे जोडीदाराशी अनेकदा त्यांचे भांडणं होत असतात, पण काही वेळातच ते एकमेकांशी मनधरणी सुद्धा करतात. यानंतरची प्रेमळ रास आहे कर्क रास. चंद्रदेव या राशीचे स्वामी आहेत, त्यामुळे या राशीची मुले मुळातच शांत स्वभावाचे असतात. पूर्णपणे आपल्या जोडीदाराची काळजी घेतात. या राशीचे पुरुष स्वभावाने दयाळू देखील असतात. त्यांचा स्वभाव खूप उदार असतो. बऱ्याच वेळा भांडणं वाढू नये म्हणून ते जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्षसुद्धा करतात. मंडळी, यानंतरची रास आहे सिंह रास. सूर्यदेव या सिंह राशीचे स्वामी आहेत, म्हणून या राशीच्या मुलांना व्यक्तिमत्व खूप खास असतं. ही मुलं आपल्या जोडीदाराची जाणीवपूर्वक काळजी घेतात. त्यांचं बरोबर या राशीच्या व्यक्तींना त्यांचे कौतुक ऐकायला खूप आवडतं. कौतुक केल्यामुळे ते अधिक उत्साही होतात आणि त्यांचे प्रेमही दुप्पट होतं. त्यामुळे महिला मंडळ, जर तुमचा नवरा सिंह राशीचा असेल तर त्यांचं भरभरून कौतुक करत जा. सिंह राशीच्या नवऱ्याला खुश ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. त्याचबरोबर या राशीच्या मुलांना आपल्या बायकोला रोमॅन्टिक राईड्सवर जायला सुद्धा खूप आवडतं. जोडीदाराची जबाबदारीने काळजी घेणारी यानंतरची रास आहे तूळ रास. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आपुलकीने गरज असते आणि ही आपुलकी तूळ राशीच्या व्यक्तीमध्ये चांगलीच निर्माण करतात. तूळ राशीच्या पुरुषांना जोडीदाराच्या कष्टाची सुद्धा जाणीव असते. जोडीदाराबरोबर वेळ घालवणं त्यांना आवडतं. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतरही त्यांच्या नात्यामधील गोडवा कायम राहतो. ते लहान मोठ्या प्रयत्नांनी त्यांच्या जोडीदाराला नेहमी आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मंडळी, ह्या होत्या त्या पाच राशी. ज्या राशींचे नवरे खूप प्रेमळ असतात, पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्या राशींचे नवरे प्रेमळ नसतील. शेवटी प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते आणि तेच व्यक्तिमत्व माणूस घडवतो. बरेचदा असंही पाहायला मिळतं की काही विशिष्ट व्यक्तिमत्वाचे लोकांना प्रेम व्यक्त करणं जमत नाही, पण म्हणून त्यांचं प्रेम काही कमी होत नाही किंवा ते प्रेमळ नसतात असं पण नाही. आयुष्यामध्ये येणाऱ्या चढउतारामध्ये ते जाणवतातच. तर मित्रांनो, हे आवत्या पाच राशी. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे आमचा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाजमान्य असलेल्या कथा उपायविधी आपल्यापर्यंत पोहोचल्या जातात. आमच्या पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शिरवणारे लेखे फक्त माहितीसाठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.